चिमूर शहरातील नेताजी वार्डात दागिने साफ करण्याच्या बहाण्याने आरोपीने एका महिलेचे 20,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास चिमूर येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंदा दादाजी साखरकर या सकाळी घरीच चहा पित असताना एक अनोळखी इसम घरी आला व दागिने साफ करून देतो म्हणून महिलेच्या गळ्यातील दागिने मागितले. महिलेने ते दागिने अनोळखी इसमास दिले. अनोळखी इसमाने बॅगमधील पावडरचे पॅकेट काढून त्यामध्ये सोन्याची पोत टाकली. तेवढ्यात त्याचा साथीदार आला व त्यांनी कागदामधील प्लास्टिक पिशवी महिलेच्या हातात देऊन ही पिशवी अर्धा तासाने उघडा म्हणून सोन्याचे दागिने अंदाजे 20,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाले. महिलेला फसवेगिरी झाल्याचे लक्षात येताच चिमूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे. इथं बसलीच होती, इथं असे बसून असे चहा पिली बसली. हो बसलीच होती चहा पेत. दोन एक व्यक्ती तिकडून आला पहिल्यांदा, इथं उभा राहणार आला. मग दुसरा आला तो इथं राहिला, इथं राहिला. मले म्हणते चांदी सोनं साफ करतो बाई म्हणते. आणि ते पुड्या काढल्या त्यानं, त्या याच्या पिवड्या पांढऱ्या पावा पावाच्या होत्या. मला म्हणते त्या पुड्या त्यानं फोडल्या, त्यांनी फोडल्या पुड्या. म्हणते पावद्या पावद्या म्हणते. मी चांदी साफ करतो सोनं साफ करतो म्हणते. प्लेट आणा म्हणते प्लेट, एक वाटी एक छोटीशी अशी वाटी आणली माझ्या नातीनं. पाणी आणलं तिथलं समोरचं आणि त्यानं त्या टाकलं त्या वाटीमध्ये पावडर. त्या वाटीमध्ये टाकलं त्यानं चांदी पहिल्यांदा साफ केली जोडे टाकले. न मग आता झालं, पुढच्या रविवारी येतो म्हणते. मी म्हणते म्हणते इथं हे सोनं टाकून पहा म्हणते. मग चांगलंच पाप नाही म्हणलं. ज्यानं ज्यानं म्हणते पाहणं म्हणते तुमच्या समोरच पाहणं म्हणते. तर माझ्या गळ्यातच होती, तिथे गळ्यातली मग काढली आणि तिथं टाकली त्यानं वाटीमध्ये टाकली. पहा म्हणते, पहा म्हणते. त्याच्या जवळच्या त्या बॅगमधली पिशवी काढली आहे, पांढरी पॉलिथिन काढली, लहानशी छोटीची पॉलिथिन. त्या पॉलिथिनमध्ये त्यानं भरली ते पावडर, पिवळंवालं पावडर, लालसर पावडर, ते पितांबरी पांढरं होतं. त्याच्यापाशी पॅकेट आहे, त्याच्यापाशी एवढाले एवढाले पॅकेट आहे, एवढाले पॅकेटमध्ये होते ते पावा पावाचे. हा टाकामध्ये बॅग होती त्याच्या, दोघांच्या फाकून, एक गोलचेराचा आहे एक सावळाचा आहे, दोघं जण आहे. बारीकही नाही, ठोकळे बुतले बुतले साहेब. तर त्यानं पिशवीत भरली ते अर्ध्या तासानं, तुम्ही काढा म्हणते अर्ध्या तासांमध्ये. त्या पॅकेटमध्ये छापतर मारले ते छापतर घ्या त्याच्यापाशी. आणि हे म्हणते अर्ध्या तासानं तुम्ही खोला म्हणते. मग साफ होत दिसते तुम्हाला म्हणते. मी तर बसूनच राहिली, इथं बसून आली. मग ते असे रस्त्याने लागले. मले वाचता बोलच नाही कुठे हा का मारा म्हणून कोणाले. कोणालेच नाही बोल कुठे. मले दागिने घेऊनच गेलेत का? मले बोललंच नाही कुठे कमी हा का मारा म्हणून त्याले. मग त्या झाडाजवळ गेले, त्या याच्या चिजबिली झाडापाशी गेले. ह्या झाडाच्या बरोबर काय ते गाडी कोणती वर काही लक्षात नाही आहे मला. बरं गाडीवर बसले ते दोघं जण असे. आणि त्या रोडनं गेले, वरा रोडनं गेले. त्या गाडीवर बसले तिथं दोघंही जण बसले. आणि वरा ते घटसंगीकडे गेले दोघं जण. मग आता मी बसली येतं पाहतो तर ते गोठे निघले त्याच्यामध्ये, त्या कागदामध्ये. कागदामध्ये गोठे, कागद टाकताना मला दिसला होते. तर काहीच नाही, मी बसूनच नाही, उठलीच नाही, मी हटलीच नाही इथून. ते पुडी मग त्या पॅकेटमध्ये निघाली, पुडी कागदाची पुडी निघाली त्या पॅकेटमध्ये. कागद नि पुडी निघली गोटे, 5 गोटे निघाली.